साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर। पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहत होतो, आमचं अजून नाही नाही आमचं अजून काय आलं नाही इथं, जिकडे यायचं होतं तिकडं आमचं तिथं बी नाही आलं। त्याच्यानंतर आम्हाला इलेक्शनमध्ये भेटलेच नाही काही, म्हणजे इलेक्शन आम्हाला करायला भेटलं नाही आहे। कार्ड कुर्ड सगळं होतं आमचं, आमचे नावं इकडं बी नाही आले आणि तिकडं बी नाही आले। त्याच्यानं आमचे परत तुमच्याकडे कोणी सरकारी माणूस आला, त्यांनी सांगितलं बा तुमचे नाव आहे, कोणीच नाही आलं, कोणीच नाही आलं, बाई बी नाही आली आणि माणूस बी नाही आला। राजकीय माणूस कोणी आला विचारायला तुम्हाला? नाही, कोणीच नाही आलं। दोन बाया आल्या होत्या, दोन बाया आल्या होत्या जे होते ना मतदान करणारे, ते कोणीच आले नाही आणि डोकावाला सुद्धा येते नाही। जो पुढारी बी राहिला तो बी येत नाही, गरीब बसती आहे ही। त्याच्यानं आम्हाला काहीच कळा होतं नाही आणि जे किम भेटायची गरीब लोकायला ती सुद्धा आलेली नाही। आमचं मतदान येत नाही, आम्ही इकडे इतक्या वर्ष राहतो, कोणी येत नाही पाहायला, कोणी जात नाही। मतदान येतो पण नाव तिकडून बोलतात असं खालीवर कागद झाले आमचेवाले, तुमचे नाव नाही आले, काय नाही आले। बरं, तुम्हाला इथं राहायला सगळ्या सुविधा आहे का? तुम्ही किती वर्षापासून काही आहे, पाणी आहे? नाही नाही। किती वर्षापासून इथं राहता? पन्नास वर्ष झाले काका, बोला। पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहता कचरा डेपो मध्ये। आमची नाव पहिली येत होती, आता नाही येऊ राहिली। मोहन बाबा नगर बजरंगवाडी नाही आले, नाही आले। माझं आहे, माझ्या घरच्या माणसाचं नाहीये। बरं, तुम्ही यावेळेस आता जे 20 तारखेला मतदान झालं तुम्ही केलं का? आम्ही केलं पण माझ्या घरच्या माणसांनी केलं। किती त्याचं मतदान नाही आलं का? नाही आलं नाही। किती लोकांचं नाही आलं? आम्ही दोनच आहोत, नवरा बायको। त्यांचं नाही आलं, त्यांचं नाही आलं, माझं आलं। याच्या अगोदर तुम्ही कुठं करायचे मतदान? मालेगावात। आणि आता कुठं केलं? चंदनपुरीला।